सगळे सोयरे आधी सूचनेला अंतिम स्वरूप देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे हे पुन्हा 8 जून रोजी आमरण उपोषणाला बसले होते. अधिसूचनेला अंतिम स्वरूप देण्याचं राज्य सरकारनं आश्वासन दिलंय. त्यानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण 1 महिना स्थगित केलंय. मात्र सगळे सोयऱ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला ओबीसीनं विरोध केलाय. आपला विरोध दर्शवण्यासाठी ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. सगळे सोयरे अधिसूचनेच्या मसुद्यावर ज्या लाखो हरकती नोंदवल्या गेल्या त्यावर अजूनही कृती अहवाल तयार झालेला नाही. तो अहवाल निश्चितपणे या अधिसूचनेच्या विरोधातील असेल. तसंच सगळे सोयरे गणगोत हे शब्द संदिग्ध आहेत. गणगोत या शब्दाच्या व्याप्तीला कोणतीच सीमा नाही. गणगोत सगळे सोयरे असे ढोबळ शब्द कायद्यात बसवणं हे नैतिकदृष्ट्या कायदेशीरदृष्ट्या अयोग्य आणि अन्यायकारक ठरेल. त्याचा दुरुपयोग सोयीनुसार मन मानेल तसा केला जाईल. या अधिसूचनेतील संदिग्धतेमुळं जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीचं प्रमाणपत्र देणारे अधिकारी आपापल्या पद्धतीनं अर्थ लावून सरसकट मराठ्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्र दिली जातील असा संशय व्यक्त करण्यात आलाय. या अधिसूचनेतील सगळे सोयरेची व्याख्या असंविधानिक, बेकायदेशीर, अतार्किक आणि अनावश्यक असल्याचा आरोपही यावेळी ओबीसी नेते दिगंबर लोहार यांनी केलाय. दरम्यान महाराष्ट्रातील जनतेची जातनिहाय जनगणना तातडीनं करण्यात यावी आणि महाज्योती संस्थेची जिल्हानिहाय कार्यालयं तातडीनं सुरू करण्यात यावीत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या निदर्शनांमध्ये दिगंबर लोहार, सयाजी झुंजार, एकनाथ कुंभार, शिवाजी माळकर, बाळासाहेब लोहार, पी ए कुंभार, सुभाष गुरव, चंद्रकांत कोवळे आदी सहभागी होते.